राजकारणासाठी आरक्षणाची गरज दाखवून राजकारण करू नये असं त्यांनी विधान केलंय. मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळालं पाहिजे. राजकीय दृष्ट्या आरक्षणाचा आमची मागणी नाही, पण 56 घराणी आज नावाजलेली आहेत, ती पुढे असतील, ती प्रगत असतील, ती राजकीय दृष्ट्या सत्तेवर आरूढ असतील, पण सामान्य मराठा समाजातला माणूस हा आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या आजही खऱ्या अर्थाने मागास आहे आणि त्याला आम्ही आरक्षण मागतो.